कोणाची मदत करण्यासाठी मोठ्या संपत्तीची गरज नसते, गरज असते ती फक्त मोठ्या मनाची। हेच सिद्ध केले एमजे प्रथम मानव सेवा संस्थेचे संस्थापक श्रीयुत मोहन तलकोकुल यांनी। 7वीपर्यंत शिक्षण घेतलेले मोहन हे राठी टेक्सटाईल मध्ये सुपरवायझर म्हणून काम करतात, तर त्यांच्या पत्नी ममता या बीडी काम करतात। एकदा एक मनोरुग्ण व्यक्ती चहाच्या कॅन्टीन जवळ बसून लोकांनी पिऊन टाकलेल्या चहाच्या कपातील उरलेला चहा पीत होती। ते पाहून त्यांना खूप वाईट वाटले। त्यांनी त्या मनोरुग्णाला नवीन चहा घेऊन दिला, पण त्या व्यक्तीने तो फेकून दिला आणि खाली पडलेल्या कपांमधूनच चहा प्यायला सुरुवात केली। तेव्हा मोहनजींना अशा मनोरुग्ण व्यक्तींना माणसात आणण्याची गरज आहे याची जाणीव झाली आणि तिथूनच त्यांच्या सेवेला सुरुवात झाली। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, त्या हेतूने एमजे प्रथम मानव सेवा संस्थेने समाजातील गरीब, गरजू, निराधार व दिव्यांगांची सेवा करण्याचे व्रत हाती घेतले आणि गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे त्यांचे हे कार्य सुरू आहे। सकाळी 8 ते 4 नोकरीची वेळ संपल्यानंतर मोहनजी बाहेर सेवा करायला जातात। गरीब, गरजू, निराधार मनोरुग्ण लोकांची कटिंग, दाढी, आंघोळ, कपडे, 2 वेळचे जेवण देणे, आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा सुविधा व औषधोपचार करणे हे सर्व कार्य मोहनजी संपूर्ण सेवाभावी वृत्तीने करतात। संपूर्ण मनोरुग्ण असलेल्यांना काउन्सेलिंग करून त्यांना माणसात आणून त्यातील काही मनोरुग्ण व्यक्तींना मोहनजींनी रोजगाराला लावले, पण हे इतके सोपे नव्हते। अनेक वेळा अशा मनोरुग्ण व्यक्तींकडून मोहनजींना मारही पडला आहे, त्यांच्या शिव्या ऐकल्या आहेत, पण तरीही मोहनजींनी आपला निर्धार सोडला नाही। मोहनजी प्रत्येक सण या मनोरुग्ण लोकांसोबत साजरा करतात। आपण केलेली एक छोटीशी मदत देखील निराधारांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकते याच भावनेतून मोहनजी काम करत राहिले आणि त्यांची ही समाजसेवा पाहून मोहन वड्डेपल्ली, सचिन हुंडेकरी आणि प्रशांत हिबारे हे त्यांचे मित्रही त्यांच्यासोबत या संस्थेशी जोडले गेले। सेवा हाच धर्म आणि समर्पण हीच वृत्ती हे ब्रीद लक्षात घेऊन एमजे प्रथम मानव सेवा संस्थेचे कार्य चालू आहे। पण कोणतेही चांगले कार्य करताना अडथळे हे येतातच, त्याप्रमाणेच मोहनजींनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले। समाजसेवा, मनोरुग्ण सेवा करण्यासाठी रात्री बेरात्री घराबाहेर जाणे, बेवारस मृतांच्या मयती करणे, ज्या मनोरुग्ण लोकांच्या जवळही कोणी जाणार नाही अशांची स्वच्छता करणे, या सगळ्या गोष्टींमुळे मोहनजींच्या घरमालकाने त्यांना घर सोडायला सांगितले। पण मोहनजी खचले नाहीत, कारण त्यांना भक्कमपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी ममता त्यांच्या सोबत होत्या। आज मोहनजींच्या एमजे प्रथम मानव सेवा संस्थेशी अनेक लोक जोडले गेले आहेत। त्यांची सेवा वृत्ती पाहून परजिल्ह्यातून देखील अनेकांनी त्यांना त्यांच्या तालुक्यात येऊन सेवा करण्याची विनंती केली। त्यानुसार आज एमजे सेवा संस्थेमार्फत बार्शी, तुळजापूर, उस्मानाबाद, पंढरपूर, मंगळवेढा अशा अनेक ठिकाणी गरजेनुसार सेवा देण्यात येते। मग मला वाटलंय चला असल्यासारखं लोक अजून आहेत, सिव्हिल पाशी इथे फिरतो, फिरताना बघितलो मी, मग त्यांच्यासाठी काय तर करू म्हणून असं वाटलंय। म्हणजे वासनं कोणत्या जवळ जात नाही, मग मला एक उद्देश आलाय कटिंग करू त्यांचं। कटिंग केलं तर कोणतं काय देईल, कटिंग करता कपडे जर वास पडलं, कपडे काला विचारलो, कपडे देत कपडे बदललो मी, आंघोळ वगैरे करून ना ते स्वच्छ करून ठेवलो, म्हणजे जेणेकरून मी नाही माझ्या जागी कोणतरी येऊन तिला काय तर काय वडा वगैरे चहा वगैरे देऊ, या उद्देशाने मी सेवा चालू केलो। आज 3 वर्ष झालं असं मोजकत चोचकं सर्वांनाच करत नाही, मी त्याला करत गरज आहे, जे करत निराधार आहे त्याला हे सेवा करत जातो। मी 8 महिना 2 महिना कटिंग करतो आणि 10 दिवसाला कपडे चेंज करतो त्यांचं, म्हणजे जेणेकरून वास दूर जावं, बसल्या ठिकाणी त्यांनी लागी वगैरे सण करतो। एमजे प्रथम मानव सेवा संस्थेच्या या इच्छाशक्तीला गरुड पंखाचे बळ मिळावे यासाठी एमजे प्रथम सेवा संस्थेचे संस्थापक श्रीयुत मोहन तलकोकुल यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल तर्फे स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर, पॉवर बाय वुडलँड फर्निचर द कंप्लीट शोरूम, सपोर्टेड बाय विबास कलेक्शन, बडा बिझनेस and star business training solutions and opportunity. Smart Service Maharashtra Pride Puraskar pradan kartana amhala atyanand hoto aahe.